नमस्कार. सरकारनामा फोकसमध्ये मी आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचे आपले पाहुणे आहेत प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पुण्याचे माजी महापौर. मला वाटतं 2 महिन्यापूर्वी शहराध्यक्ष म्हणून त्यांची पक्षानं निवड केली. एक धडाडीचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांची महापौरपदाची जी कारकीर्द आहे ती खूप गाजलेली आहे. आता नव्यानं पक्षानं त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि मला असं वाटतं की गेल्या 20-22 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचं खूप छान मोठं कार्यालय यांच्याच कार्यकर्दीच्या अगदी सुरुवातीला झालं. त्याचं मोठं उद्घाटन झालं, त्याची चर्चाही झाली आणि आज पवारसाहेबांनी त्यांच्या कार्यालयाला भेट दिली. मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही अध्यक्ष झाला आहात, तर महापालिकेची निवडणूक आणि मग एकूण संघटनात्मक बांधणी याच्याकडे तुम्ही कसं बघता? 7 मेला माझी पुण्याच्या शहराध्यक्षपदी निवड झाली. आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असेल, आदरणीय जयंत पाटील साहेब असेल आणि आदरणीय सुप्रियताई असेल, यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला पुणे शहरासारख्या एक महत्त्वाच्या शहराची संघटनेची जबाबदारी दिली. एक नक्की आहे की ज्या पक्षात आपण कार्यकर्ता म्हणून सहभागी होतो आणि त्याच पक्षाचं संघटनेचं त्या शहराचं अध्यक्षपद उचलायला मिळवलं, की हा आयुष्यातला खूप मोठा सन्मान आहे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. आता महापालिकेच्या निवडणुका येणाऱ्या 7 ते 8 महिन्यावर आहेत, म्हणजे साधारणतः जानेवारीच्या 1-15 तारखेनंतर आचारसंहिता चालू होईल आणि 20 तारखेपर्यंत निवडणुका संपलेल्या असतील. ही निवडणूक मी खूप सकारात्मक दृष्टीने पाहतो. एक मला आपल्या माध्यमातून नक्की सांगायचं आहे की येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर पुणे महानगरपालिकेमध्ये बसेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंबर 1चा पक्ष या महानगरपालिकेत असेल या बाबतीत माझ्या मनात बिलकुल दुमत नाही. कार्यकर्त्यांचा खूप मोठा संच हा पुणे महानगरपालिकेच्या जुन्या कार्यक्षेत्रात आणि येऊ घातलेल्या कार्यक्षेत्रामध्ये आहे. त्याची व्यवस्थित मोड बांधणे, त्यांना त्या संदर्भामध्ये चांगला कालबद्ध कार्यक्रम देणे, त्यांच्याकडून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संघटनेचं बळ वाढत असताना थेट नागरिकांपर्यंत पोहोचणे, याच गोष्टी मला करायच्या. त्यांना माझा त्या गोष्टीवर निश्चित भर राहील हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं. जगतापसाहेब, मुळामध्ये काय की एक तर पहिला प्रश्न असा आहे की महापालिकेची निवडणूक ठरलेल्या वेळापत्रकानुसार या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होईल का? नाही, एक तर नक्की आहे की महापालिकेची निवडणूक ही काही करून त्याच वेळेस होईल असं माझं स्पष्ट मत आहे. काही मंडळींमधल्या काळात भ्रमनिरास करणे किंवा रुमर्स पसरवणे किंवा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना डिॲक्टिवेट ठेवण्याचा प्रयत्न केला. मुळातच असं आहे की 17 महानगरपालिका आणि 17 जिल्हा परिषदा आणि माझ्या माहितीनुसार 225 पंचायत समितीच्या निवडणुका ह्या दर 5 वर्षांनी काही करून फेब्रुवारी एंडच्या अगोदर घ्यायच्या असतात आणि ते बाय डिफॉल्ट आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हे राज्य सरकारचा भाग वेगळा असतो, केंद्र सरकारचा वेगळा भाग असतो, तिथं काळजी वाहू सरकार आपण ठेवू शकतो. कारण त्या ठिकाणी संसद चालली जरी नाही, असेंब्ली चालली नाही तरी चालू शकतं. पण या सगळ्या एवढ्या पंचायत समित्या, एवढ्या जिल्हा परिषद आणि एवढ्या महानगरपालिकेला प्रशासक नेमून त्या प्रशासकाच्या हातामध्ये एवढ्या मोठा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार देणं कुठल्याही सरकारला अशक्य. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, निवडणूक आयोग असेल, यांना एकत्रित बसून काटेकोर अंमलबजावणी करून, म्हणजे जरी कोरोना आटोक्यात आला नाही किंवा त्या ठिकाणी तोपर्यंत जरी राहिला तो हा साथीचा रोग, तरी त्या संदर्भामध्ये त्यांना हे काही गोष्टीचं नियम पालन करून निवडणुका वेळेत घ्याव्या लागतील आणि त्या दृष्टीने आपण तयार असलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. पुणे महापालिकेत भाजप सत्तेत आहे, त्यांचे जवळपास 100 नगरसेवक आहे, गेल्या 5 वर्षात त्यांचा कारभार आणि एकूण आता तुमच्या पक्षाची संघटनात्मक बांधणी आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, तरी पण महापालिकेची 100 नगरसेवक त्याच्या जवळपास असताना तुम्ही सत्तेत पुन्हा येण्याचं तुमचं नेमकं गणित काय? एक मुळात विषय असा आहे की त्याच्याशी कृपया करून चुकीच्या अर्थाने पाहू नये. मी जे बोलतोय त्याच्या मागे मी एकूणच पडद्यामागच्या पडद्यापुढच्या ज्या काय घटनाक्रम का झाला ते त्याचा मागोवा मी तुमच्यासमोर ठेवतोय. 2002 या शहरामध्ये विजयसिंह मोहिते पाटील हे या शहराचे पालकमंत्री होते. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपमहापौर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी थेटपणे सत्तेत येऊ शकली नाही. 2007 अजितदादा पवार हे या शहराचे पालकमंत्री होते, महापौर राष्ट्रवादीचा झाला. 12 निवडणुकीला या शहराचे पालकमंत्री अजितदादा पवार होते, इथं महापौर हा राष्ट्रवादीचा झाला. 17 निवडणुकीला दादा पालकमंत्री नव्हते, आम्ही विरोधी पक्षात होतो, आमचा महापौर या ठिकाणी होऊ शकला नाही. याच्यामध्ये हे सांगण्याचं कारण असं आहे, 17 निवडणुकीला ज्यावेळेस दादा पालकमंत्री नव्हते, त्यास काँग्रेस असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, त्याचबरोबर इतर बाकीचे राजकीय पक्ष असतील, यांची खूप मोठ्या प्रमाणात पडापडी झाली.
जे गुंड एकूणच त्या मतदारांवर किंवा एखाद्या प्रभागामध्ये वर्चस्व ठेवू शकतात अशांना जेलच्या बाहेर ठेवण्यात आलं, त्यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात ऍक्टिव्हेट करण्यात आलं, बाकी प्रशासकीय यंत्रणा सगळ्या प्रकारची त्यांना राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात किंवा विद्यमान नगरसेवकांच्या किंवा इतर पक्षांच्या नगरसेवकांच्या विरोधात लावलं गेलं. काही मंडळींनी जे झिरो पोलीस म्हणून कामकाज करतात त्यांनी त्या संदर्भामध्ये सगळा त्यांना कदाचित ते ब्लॅकमेलिंग केलं जात असेल एखाद्या पक्षाकडून, पण त्यांनी आमच्या सगळ्या राजकीय पक्षांचे विद्यमान नगरसेवक फोडले, त्यांना पैशाचं आम्ही दाखवलं, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे प्रभाग रचना करण्याचा विषय असेल, स्थानिक गुंडांकडून त्यांच्याकडे निरोप पाठवले गेले की तू आमच्या भाजपमध्ये आलास तर तुला पैसे मिळेल, तिकीट मिळेल, सगळं बळ मिळेल, पण तू तिकडे राहिलं तर तू पडणार एवढं नक्की. त्याच्यामुळे झालं असं की ह्या सगळ्या गोष्टी एकूणच कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याला भीतीदायक असल्यामुळे तिकडे मंडळी गेली, तिथं 100 आकडा गाठला. यावेळेस असं होणार नाही, यावेळेस निष्पक्ष होईल. दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना एक नक्की आहे की आम्ही त्या बाळाचा वापर करणार नाही, पण कुणा करून देणार नाही. त्याच्यामुळे यावेळेस निवडणुका पारदर्शी होतील, गेलेली मंडळी परत येतील का नाही तो येणारा काळ ठरवेल. महाविकास आघाडीचा विषय पक्षश्रेष्ठी ठरवतील, पण निवडणुका पारदर्शी होणार असल्यामुळे भाजपला तो आकडा गाठणे किंवा 85 पुढे जाणं अवघड होईल एवढं मला नक्की सांगायचं. दादा पंतप्रधान असल्यामुळे या सगळ्या गोष्टी होणार नाहीत असंच मला सांगायचं आहे. मुळामध्ये एकूणची दादांची कार्यपद्धती आहे ती आदेश देण्याची असते, तर अध्यक्ष म्हणून तुम्हाला आता खरं नेमकं किती स्वातंत्र्य आहे? मला एक तर निश्चित सांगावं वाटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष केल्यानंतर नवीन पक्ष कार्यालय घेणं असेल, त्याची रचना कशी असावी तो विषय असेल, जुनी बॉडी डिझॉल्व्ह करण्याचा विषय असेल, नव्या कार्यकर्त्यांसाठी उमेदवारांचे इच्छुकांचे अर्ज मागून घेऊन त्यांच्या मुलाखती घेण्याचा विषय असेल, काही गोष्टींच्या संदर्भात थेट प्रेस कॉन्फरन्स घेऊन पक्षाची भूमिका मांडण्याचा विषय असेल, जुन्या सहकाऱ्यांना ज्येष्ठांना भेटत असताना एकूणच त्यांचं मार्गदर्शन घेत असताना काही गोष्टी नव्याने करू इच्छित करण्याच्या संदर्भामध्ये थेट आदरणीय दादांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याशी एकूण चर्चेचा विषय असेल. या सगळ्या गोष्टी खूप चांगलं फ्रीडम मला दिलेला आणि माझा हा अनुभव फक्त आजचा नाही तर महापौर पदाचा आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टीची किंवा आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा असेल, आदरणीय सुप्रियाताई असेल यांची एक खूप चांगली सकारात्मक दृष्टी आहे की जो पदाधिकारी ज्या पदावर असेल त्याला फ्रीडम दिलं जातं. तो जर विरोधी पक्षाच्या अंगावर घेत असेल तो सकारात्मक कार्यक्रम घेऊन सकारात्मक विचार घेऊन जर संघटनेच्या फायद्याच्या दृष्टीने कामकाज करत असेल तर त्यांना ते फ्रीडम दिलं जातं. आणि आज माझा योगायोगाने तुमच्या स्टुडिओमध्ये आल्यानंतर 50 दिवस आहे, मला ते फ्रीडम निश्चित मिळालंय आणि ते मी अनुभवतो हे आपल्याला या ठिकाणी मी अगदी नम्रपणाने नमूद करतो. मला असं वाटतं की तुम्ही आता कार्यकर्मी म्हणत आहे त्यासाठी ज्या तुम्ही मुलाखती घेत आहे 1100 लोकांचे अर्ज आले, पण तुम्ही जी काय तुमची 150 लोकांची जम्बो कार्यकर्मी असेल त्याच्यामध्ये नव्या जुन्यांचा मेळ तुम्ही कसं घालणार? कारण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्याला 22 झाली, 22 जी एक नवी फळी होती ती बऱ्यापैकी आता सिनियर झाली आहे आणि साधारणपणे तेव्हा जी अगदी नवीन होती, मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा तुमचं 21 असेल अगदी, तर आता तुम्ही बऱ्यापैकी सिनियर झालात आणि तुम्ही आता तुमच्याकडे जबाबदारी आली आहे, तर तुम्ही जुन्या नावाचा मेळ नेमकं कसं घाला? एकतर 10 जून 1999 या पक्षाच्या पहिल्या स्थापना दिवसापासून मी या पक्षाला आणि कधीच या पक्षाच्या बाहेर नाराज होऊन किंवा रागावून किंवा अगदी चिडून जाऊन बाहेर जाण्याचा कधीच प्रसंग माझ्या आयुष्यात मध्ये आला नाही. पक्षाने तशा खूप साऱ्या संधी सुद्धा मला माझ्या कुटुंबाला दिल्या, पण ते होत असताना मूळ स्थापनेपासूनचे असणारे कार्यकर्ते, नव्याने आलेले कार्यकर्ते ज्यांनी चांगल्या पद्धतीने पक्ष बांधण्याकरता किंवा साहेबांचे दादांचे विचार शहरातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा केलेला प्रामाणिकपर्यंत हे सगळे मी पाहिले. आज माझ्यासमोर ती कसोटी आहे की नव्यांना सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संधी मिळायला हवी, त्याचबरोबर जुन्यांचा सन्मान घेऊन त्यांना सुद्धा निर्णय प्रक्रियेत आपण ठेवलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की एकूणच आमची फादर बॉडी असेल किंवा बाकीच्या ज्या काही आमच्या विंग्स आहेत त्या सगळ्यांमध्ये आम्ही या सगळ्यांना चांगल्या पद्धतीची एकूण प्रतिनिधित्व देऊ, त्यांना त्या संदर्भातलं चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देऊ आणि कुणाची नाराजी राहणार नाही याची काळजी आम्ही नक्की याबद्दल माझ्या मनामध्ये तिळ मात्र शंका नाही. आता तुम्ही बोलतानाच म्हटलं की बरेच लोक बाहेर गेले, काही लोकांना ऑफर होत्या, तर मला असं वाटतं की तुम्ही आपल्या सरकारनं म्हणजे प्रेक्षकांना ती जुनी आठवण सांगावी, कारण मला वाटतं राज्यात भाजपची सत्ता होती, फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा फडणवीसांनी स्वतः तुम्हाला काही ऑफर दिली होती. एकतर निवडणुकांचा कार्यकाळ होता, शेवटचे 2 राहिले होते आचारसंहिता धरून, आणि त्या काळामध्ये फडणवीस साहेबांचे कार्यक्रम या शहरामध्ये असं साहजिक, राज्याचे मुख्यमंत्री इथं शहरात त्यांच्या पक्षाची सत्ता,
त्यावेळेस इथं कार्यक्रमाला आल्यानंतर ते एक प्रकारचा वेगळा कार्यक्रमच होऊन गेला होता की सीएम तत्कालीन सीएम फडणवीस पुण्यात आले की त्यांच्या उपस्थितीमध्ये मनसे असेल काँग्रेस असेल किंवा आमच्या पक्षातला एखाद दुसऱ्याचा यांचा या विद्यमान नगरसेवकांचा त्या दिवशी सकाळी राजीनामा आणि दुपारी त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश या सगळ्या गोष्टी व्हायच्या. एका कार्यक्रमाची मला वाटतं वीर दामोदर सावरकरांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला त्यांची माझी भेट झाली आणि त्या व्यासपीठावर असताना मी सुद्धा मला त्यांच्याशी बोलताना कुठंच असा एक माणसाला थोडा संकोच असतो तो संकोच माझ्या मनात नसायचा. मी त्यांना थेट त्यांना बोललो की बाबा तुम्ही सगळी आमची मंडळी पळवतात. त्यावेळेस त्यांनी थेट खुलेपणाने मला ऑफर दिली की महापौर तुमचं सुद्धा स्वागत आहे, आमचा खरा डोळा महापौरांवरच आहे, महापौरांनी आमच्या पार्टीत यावं, तुमचा सन्मान राखलं जाईल. मी तिथंच पत्रकारांची उपस्थिती आणि व्यासपीठावरची मोजकी मंडळी त्यांची उपस्थिती आहे की मला माझ्या राजकीय जीवनामध्ये पवार कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने खूप काही दिलेलं आहे, मी जिथे आहे तिथं सुखी आहे. पण एक नक्की आहे की त्यास बीजेपीची कदाचित अपेक्षा होती की मी एकतर त्यांच्याशी खूप संघर्ष केला होता आणि मग मी आल्यानंतर जे करूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदाचित बॅकफूटवर जावी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौरच पळवला अशा प्रकारचं चित्र राज्यात जावं अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केला होता. पण त्यांच्या त्या प्रयत्नाला दाद देणारा मी होतो, त्याच्यामुळे काय अडचण नव्हती. आता या संदर्भात आणखी जुनी आठवण अशी की गेल्या इलेक्शनच्या वेळी 5 वर्ष होती करा आता खूप लोक तुम्ही मागाशी म्हटलं तर सकाळी राजीनामा द्यायचा आणि दुपारी पक्षात प्रवेश करायचं भाजपमध्ये. त्याच्या सर्वाधिक जी संख्या आहे आता जे नगरसेवक निवडून आलेत किंवा त्यावेळी जे सर्वाधिक भाजपमध्ये गेले त्याच्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. तर आता 5 वर्षानंतर तुमच्या काळामध्ये किती लोक तुमच्या संपर्कात घर वापसीसाठी बीजेपी म्हणून 100 लोक 98 लोक निवडून आले त्याच्यामधले किमान 43 चा आकडा हा दुसऱ्या पक्षांचा होता. त्याच्यात मॅक्सिमम मनसे, 2 नंबरला काँग्रेस, 3 नंबरला राष्ट्रवादी असे आमचे नगरसेवक त्यांनी पळून नेले होते किंवा एकूणच त्यांना जे काय जे अस्त्रशस्त्र राजकीय जीवनामध्ये वापरले जातात ते बीजेपीने त्याचा वापर केला होता. पण ह्या सगळ्या सत्ता काळामध्ये खुद्द महापौरांना 3.5 वर्ष, 1 वर्ष स्टँडिंग कमिटी चेअरमनशिप आणि 2.5 वर्ष त्या ठिकाणी महापौरपद, गणेश बिडकरांसारखा पराभूत झालेला माणूस हा सभागृह नेता, त्याचबरोबर 2.5 वर्षाचं स्टँडिंग कमिटी चेअरमनशिप, या सगळ्या गोष्टीमध्ये एकूण बीजेपीचे मूळ कार्यकर्ते किंवा नवीन आलेले कार्यकर्ते हे खूप अस्वस्थ आहेत. त्याच्यामुळेच मधल्या काही दिवसामध्ये काही चुकीच्या घटना आपण तुमच्याच माध्यमातून त्या ठिकाणी बीजेपीचे नगरसेवक अडचणीत आलेले आपण पाहतोय. माझी एकूणच जी काय संपर्क मोहीम आहे किंवा एकूणच माझा त्यांच्या पक्षातले किंवा इतर पक्षांमधले जे काय कम्युनिकेशन आहे मी आपल्याला आज कुठला आकडा सांगणं हे चुकीचं होईल. पण एक नक्की आहे की ज्याचं कर्मच खराब आहे ते त्यांच्या कर्माने सोय होणार आहे. एकूणच बीजेपीला या सगळ्यांना विकास निधी, पदवाटप या सगळ्याच्या संदर्भात न्याय देता आलेला नाही. त्याच्यामुळं जे त्यांनी पेरलं आहे त्यांनी गहू पेरला तर गहूच येणार, तांदूळ पेरत तांदूळच येणार, त्यांनी दुसऱ्यांचे माणसं पळून दिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा तो निकाल लागलेला दिसला असं मला या ठिकाणी निश्चित सांगायचं. तरी पण तुमची जी संपर्क मोहीम आहे त्याच्यामध्ये किती मासे तुमच्या आता गळा लागतील असा एक अंदाज नाही, असा अंदाज आता लगेच वर्तवतो ना बरोबर नाही, पण योग्य वेळी तुम्हाला ते दिसेल. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं संख्याबळ वाढत असताना ज्यांना 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 चुकीच्या पद्धतीने टॉर्चर करून कुठेतरी ब्लॅकमेलिंग करून प्रेशराईज करून नेलं असेल अशा मंडळींसाठी एक मोठा कॅनव्हास असणे किंवा त्या ठिकाणी त्यांना ते फ्रीडम त्यांचं पुन्हा भाल करता असा जी मंडळी बरोबर त्यांना घेऊन देण्याचा आमचा प्रयत्न राहील. महापालिका निवडणूक म्हणून म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात शहराध्यक्ष म्हणून प्रभाग पद्धती कशी असावी असेल तुमचं काही स्वतःचं मत असेल? नाही, माझं एक स्पष्ट मत आहे की एकतर 1 सदस्य किंवा 2 सदस्य पद्धती हे असावी, 4ची पद्धत बिलकुल नसावी. 4च्या प्रभाग पद्धतीमध्ये नागरिकही खुश राहत नाही आणि त्या ठिकाणी जो प्रतिनिधित्व करतो तो नगरसेवक पण खुश राहत नाही. कारण की एक तर मिनी आमदारकी असते, तुम्ही कुठल्याही एखाद्या प्रभागाच्या कोपऱ्यामध्ये 5 वर्ष पोचू शकत नाही विकास कामांच्या संदर्भामध्ये. आणि त्याच्यामध्ये 4 नगरसेवकांमध्ये जरी एक पक्षाचे निवडून आले तरी खूप मनभेद मतभेद असतात आणि या सगळ्या माध्यमातून त्याचा परिणाम ओघारेच त्या ठिकाणी विकास कामांवर होतो. आता आपण 164 नगरसेवक पाहाल, त्याच्यातले 118 ते 120 नगरसेवक असे की जे कॉम्पॅक्ट एकाच वस्तीतले किंवा एकाच भागातले चारही निवडून आलेत आणि ज्यांच्याकडे मोठा प्रभाग आहे. आणि जर त्या ठिकाणी 4च्या प्रभागात 4 कोपऱ्यातले नगरसेवक निवडून आले असते, त्या विभागातले असते, तर हा समतोल राखता आला असं, पण असं नाही आहे. त्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे की मूळ नागरिकांना म्हणजे जे पुणेकर पुण्यातले जे जे नागरिक आहेत त्या सगळ्या नागरिकांना
माझा नगरसेवक आपला नगरसेवक या भावनेने असाव, त्याच्यामुळं एकतर एकचा किंवा दोनचा प्रभाग राहावा हीच आमची अपेक्षा. म्हणजे तुमची प्रायोरिटी तशी दोनला दिसते एकूण तुमच्या याच्यावर, दोन प्रभाग जास्त. शेवटी विषय असा आहे की तसा निर्णय राज्य सरकारने करायचा आहे, पण दोनच्या प्रभागाचा एकूण अनुभव आजपर्यंत तरी खूप चांगला राहिला आहे. म्हणजे 2012 ते 2017 जो कालावधी होता, जी त्यावेळी एकूणच नाही का टेन्युअर होता, तो खूप चांगला होता. तो असला पाहिजे, एक महिला एक पुरुष असल्यानंतर निश्चित दोन्ही गटांना म्हणजे दोन्ही जेंडरला खूप चांगला न्याय मिळतो आणि एकूणच प्रभाग आवाक्यात राहतो, हा सगळ्यात महत्वाचा विषय. या 167 मध्ये जी 23 गावात नव्यानं महापालिकेचा होत आहे जी, त्याच्यामुळं राष्ट्रवादीला महापालिकेचं दृष्टीनं किती फरक पडेल आणि किती नगरसेवक त्या 23 गावांमध्ये वाढतील? ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये जी उपनगरातली आता पूर्वी आलेली 11 गाव नंतर आता येणाऱ्या या महिना अखेरपर्यंत 23 गावं अशी एकूण 34 गावांमध्ये आम्ही किमान त्याच्यातले 90 ते 95% हे आमचे प्रतिनिधी राहतील यावर माझ्या मनात शंका नाही. तिथं आता असणारी ग्रामपंचायत, तिथं असणारे जिल्हा परिषद, पंचायत समितीची जी काय निवडणुका झाल्यानंतर तिथं अस्तित्वात असणारे सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जास्तीच्या विचाराचे आहेत. त्याच्यामुळे तिथे ती मंडळी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची असली यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही. मागच्या निवडणुकीपर्यंत जो उपनगर होता, जो आउटस्कटचा एरिया होता, तिथे सुद्धा राष्ट्रवादीचा आज जास्त दिसते आहे. त्याच्या पण याच्यामध्ये फक्त संख्येच्या याच्यामध्ये थोडी गडबड झालेली आहे, कारण की दुर्दैवाने गेल्या वर्षी आपल्याकडे कोरोनाचा कार्यकाळ चालू झाल्यानंतर एकूणच पॅन्डेमिक आणि लॉकडाऊनच्या काळामुळे 2021ची जनगणना होती, जो सेन्सेक्स होता तो नाही होऊ शकला. त्याच्यामुळं 11 निवडणुकीची असून प्रपोज आकडा काहीतरी मिळाला होता की काही घरांवर नंबर टाकून झाले, त्याच्यामुळं त्याच्यानुसार संख्यामुळे वाढलं होतं. दुर्दैवाने ह्यावेळेस ते झालं नसल्यामुळं आज आमचं जे 164 सभागृह आहे त्याच्यामध्ये किमान 10 वाढतील आणि हा आकडा 174 पर्यंत जाईल असं मला वाटतं. त्याच्यामुळं ते 10 जे वाढतील उपनगरात ते सुद्धा निश्चित राष्ट्रवादीच्या विचाराचे वाढतील असं यावरून माझ्या मनात शंका नाही. महापालिकेच्या निवडणुकीची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. मला असं वाटतं की कुठल्याही कार्यकर्त्या दृष्टीनं एखाद्या पक्षाचं शहराध्यक्ष होणं आणि पुण्याचं महापौर होणं ह्या दोन खूप मोठ्या अचिव्हमेंट असतात. त्याच्या पलीकडं बऱ्याच जणांची फार अपेक्षा नसते, पण तुम्हाला हडपसरमधून आमदार व्हायचं ती तुमची जी इच्छा आहे, त्या इच्छेच्या दृष्टीनं तुमची काय आता पुढची नियोजन कसं असेल? नाही, याच्यामध्ये एक विषय क्लिअर आहे, मला आणि माझ्या कुटुंबियांना जे काही मिळालं ते फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय सुप्रियाताई असतील आणि माझ्या वालोडीतल्या नागरिकांमुळे, ज्यांनी मला आजपर्यंत हा फ्लोअर दिला, निर्माण करून दिला, त्यांच्यामुळे मिळाले. त्यामुळे मी त्या सगळ्यांचा कायम ऋणात राहणं पसंत करेल. एक नक्की आहे की पुण्यात जन्माला येणाऱ्या किंवा इतरच कुठल्याही शहरामध्ये जी राजकीय जीवनाची सुरुवात करणाऱ्या किंवा राजकीय जीवनातच राहू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने एखाद्या शहरातील दोनच महत्वाची पदं असतात. एक आहे शहराचं अध्यक्ष, म्हणजे कार्यकर्ता ते डायरेक्ट शहराध्यक्ष शेवटचं पद, आणि नगरसेवक कार्यकर्ता नगरसेवक ते महापौर. माझ्या सुदैवाने मला या शहराचं महापौर होता आलं, ते एक पद झालं. दुसरं जे संघटनेचं टोक असं ते शहराचं अध्यक्षपद होतं आलं, त्याबद्दल मी निश्चित माझ्या राजकीय जीवनामध्ये समाधानी आहे आणि पुढच्या काळामध्ये आशावादी पण आहे. एक नक्की हडपसरमध्ये मी इच्छुक होतो, पण त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांनी, आदरणीय दादांनी, पार्टीनी, आमचे सहकारी श्री चेतनजी तुपे पाटील यांना संधी दिली आणि निश्चित मी त्या गोष्टीचं खूप नाही का मनापासून त्याचा स्वीकार करून त्यांचा प्रचार करून आम्ही त्यांना निवडून आणलेला आहे. आमच्या पार्टीची आजपर्यंतची जी पद्धत आहे कामाची, त्यानुसार विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल याच्यामध्ये किमान एकदा तरी म्हणजे फेरनिवड होते किंवा पुन्हा संधी दिली जाते. त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये पार्टीचे आजचे जे आमदार आहेत उद्याच्या काळात त्यांना पुन्हा संधी मिळेल. मला माझ्या राजकीय जीवनामध्ये योग्य वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय सुप्रिया असतील, हे योग्य ठिकाणी संधी देतील. आणि मला असं वाटतं की ज्याचा विल पॉवर खूप चांगला आहे, ज्याची एकूणच या जगाकडं पाहण्याची किंवा राजकीय या कॅनव्हासकडे पाहण्याची दृष्टी मोठी आहे, त्याला एखादं पद हे एखाद्या पदाच्या मोहात अडकून पडण्यापेक्षा या कॅनव्हासमध्ये आपण इतर सुद्धा कलर भरू शकलो पाहिजे आणि इतर पदं सुद्धा आपल्याकडे चालू येतील याबाबतीत माझ्या मनात शंका नाही. आणि योग्य काळी मी विधिमंडळात किंवा इतर सभागृहात नक्की दिसेल याबाबतीत माझ्या मनात शंका नाही. आमदार होण्याची विल पॉवर तुमची आहे आणि ते निश्चितपणे ते पूर्ण होईल असं निश्चित होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या माहितीनुसार येणाऱ्या पुढच्या टर्म नंतर पुन्हा मतदारसंघाची फेररचना होणार आहे. पुण्याची लोकसंख्या वाढली, त्यामुळे नव्याने होणाऱ्या मतदारसंघाच्या रचनेमध्ये मी कुठेतरी नक्की असेल एवढं नक्की आहे. एकूण आता तुम्ही अजित पवारांच्या संदर्भात आपण मगाशी बोलत होतो, एकूण पवार फॅमिलीमध्ये
तुमचा जास्त जो कनेक्ट आहे किंवा जास्त जो संपर्क आहे तो अजित पवार आणि इतका सुप्रियताईशी आहे की फक्त अजित पवारांशी आहे? मी कार्यकर्ता म्हणून जेव्हा दाखल झालो पार्टीमध्ये त्यावेळेस आदरणीय पवार साहेब एकूणच तेव्हापासून आजपर्यंत हे देशाचं नेतृत्व करतात, म्हणजे त्याच्या त्या साहेबांच्या नेतृत्वामुळेच आज 11 राज्यांमध्ये पार्टीचे आमदार आहेत किंवा 2 राज्यात खासदार आहेत आणि साहेब एक सर्वोच्च नेतृत्व आहे. त्याच्यामुळे ओघानेच आमचा एकूणच आमचा अट्रॅक्शन किंवा एकूणच आमचा कायमचा संपर्क हा आज आदरणीय अजितदादांबरोबर राहिला. त्याच्यानंतर आदरणीय सुप्रियताईंबरोबर मग राहिला. दादांच्यावर अटॅचमेंट होत असताना घरात एखादा मेंबर जो असतो की ज्याला वडीलधारे अगदी आरेदुरीने आवाज येतात आणि बोलून घेतात, चुकलं तर दटावतात पण आणि खूप चांगलं केलं तर पाठसुद्धा थोपडतात, तो अनुभव आदरणीय अजितदादांबरोबर राहिला. म्हणजे दादा कधी ओरडले तरी आम्हाला कधी वाईट वाटलं नाही, उलट किंबहुना आमची दखल घेतली म्हणून दादा ओरडले अशा प्रकारचे एकूणच नका तशा प्रकारची भावना प्रकट करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आदरणीय सुप्रियताईंबरोबर माझा एकूणच जी काय माझी त्यांची बरोबरची जवळी किंवा एकूणच त्यांच्यावरचा अनुभव खूप चांगला आहे. म्हणजे मी सांगेन की मोदींबरोबर झालेला माझा पंगा किंवा एकूण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आदरणीय सुप्रियताई दादांनी ज्यास मला सांगितलं तसं मी ताईंशी संपर्क झाला, ताईंनी त्या ठिकाणी साहेबांशी बोलल्या की मौना मी महापौर असताना किंवा आता अध्यक्षपदाची माझी निवड झाल्यानंतर त्यांनी मला भेटीची वेळ देणे, बोलून घेणे, मला समजावणे, महापौरपदाच्या काळामध्ये एकूणच माझं सगळ्यांशी सामंजस्याने संबंध राहावेत या सगळ्या दृष्टीने ताईंनी एक वडीलधारी म्हणून, एक मोठी बहीण म्हणून किंवा पक्षातली एक सिनियर नाही का आमच्या लीडर म्हणून खूप चांगली भूमिका बजावलेली आहे किंवा आमच्याबरोबर निश्चित त्या प्रकारचे रिलेशन ठेवलेले. पण मला मी एक नक्की सांगेन की पवार कुटुंबीय हे राजकारण एक वेगळं कुटुंबीय, माझ्या यांच्याशी सगळ्यांशी संबंध खूप चांगले राहिलेले आहेत. पण एक नक्की आहे की एकूणच या राजकीय जीवनामध्ये दादांच्या बरोबर दादांच्या समोरच लहानाचा मोठा होताना आमचा राजकीय प्रवास झाला, त्याच्यामुळं निश्चित इतर सगळ्यांपेक्षा दादांच्या बरोबर जास्त रिलेशन आलं एवढं नक्की आहे. आता तुला अध्यक्ष करताना शहराध्यक्ष म्हणून अजितदादा असतील किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते नेमका काय अपेक्षा ठेवली तुमच्याकडून महापालिकेची सत्ता हे साहजिक आहे, याच्याशिवाय पक्ष म्हणून काय अपेक्षा? मी आपल्या अनुषंगाने सांगेल, एक तर असं आहे की आम्ही आज राज्यात महाविकासाकडे म्हणून शेवटी इतर शहरामध्ये निवडणुका होत असताना आम्ही महाविकासाकडे म्हणून लढायचं आहे का आघाडी म्हणून लढायचं आहे का तरी स्वतंत्र लढायचं आहे याचा निर्णय पार्टी घेणार आहे. पण मला अध्यक्ष म्हणून निवडत असताना येणारी महानगरपालिका आम्ही जिंकू याबद्दल आमच्या पार्टीच्या एकूणच सगळ्या चीफ केडरमध्ये किंवा तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. पण इथून पुढे आपले राष्ट्रीयचे आमदार, म्हणजे मी आत्ताच्या विधानसभेला सुद्धा प्रभारी अध्यक्ष होतो, माझ्या कार्यकाळामध्ये 2 आमदार निवडून गेले, मी अध्यक्ष असताना ते 204 व्हावेत किंवा आणखी 5 व्हावेत, किंबहुना राष्ट्रवादीचा खासदार सुद्धा उद्याच्या काळात या शहराचा राष्ट्रवादीचा व्हावा अशा प्रकारचा आमचा निश्चित प्रयत्न आहे. त्या पद्धतीने पार्टीची बांधणी करण्याचा आमचा विषय असेल. पण येणारी महानगरपालिका, 2 कॅन्टोनमेंट बोर्डाच्या निवडणुका, विधानसभा आणि लोकसभा ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याच्या संदर्भामध्ये मला एक वेगळ्या प्रकारचे संकेत मिळालेले आहेत. आणि मला असं वाटतं की नेमका मागच्या 1.5 वर्षापासून माझ्या नावाची चर्चा होती पण माझा कार्यकाळच नेमका अशा वेळेस मिळाला आहे की बरोबर माझ्याच कार्यकाळामध्ये पुणे महानगरपालिका, पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, लोकसभा आणि विधानसभा ह्या 4 निवडणुका होणार आहेत. त्याच्यामुळं एक विनिंगफुल इनिंग करूनच मला मी बाहेर पडण्याचा किंवा ही माझी इनिंग पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. अगदी खरं आहे, म्हणजे शहराध्यक्ष म्हणून मोठ्या निर्णय प्रक्रिया तुम्ही असणार आहात या सगळ्या निवडणुकांमध्ये. पण मला सांगा की राष्ट्रवादी काँग्रेसची शहरामध्ये मोठी ताकद आहे, आता महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आहे, तर तुम्हाला महाविकास आघाडी म्हणून पुण्यात लढणं जास्त सोयीचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून स्वतंत्र? कारण खरं तर तुमचं आघाडीत तुम्ही लढला तर पक्ष म्हणून तुमचं नुकसान आहे. तर तुम्हाला जर असं गृहित धरू आपण की स्वतंत्रपणे लढायचा, तर दोन्हीपैकी तुम्हाला जास्त सोयीचं काय वाटतं? एक तर माझ्या दृष्टीने भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्याकरता राज्यातली महाविकास आघाडी टिकली पाहिजे. आणि राज्यातली महाविकास आघाडी जर टिकवायची असेल आणि तो फॉर्म्युला जर शहरात ठेवून जर महाविकास आघाडीचं राज्याचं सरकार टिकण्यासाठी आणखी जास्तीची मदत होणार असेल तर मला या ठिकाणी आमचे हायकमांड आमचे पक्ष जे निर्णय देतील तो मी स्वीकारेल हा पहिला भाग. कारण की इथली प्रायोरिटी पण माझी तीच आहे की इथून भाजप सत्तेच्या बाहेर गेला पाहिजे, तिथली प्रायोरिटी पण माझी तीच आहे की तिथं सुद्धा राज्यामध्ये आमचं भाजप सोडून
महाविकास आघाडीचं सरकार असलं पाहिजे. पण एक नक्की की कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा संघटकाला अध्यक्षाचं हे स्वप्न असतं की आपला या ठिकाणी आपली पक्षाची सत्ता यावी. पण मी जे संख्याबळाचं गणित आपल्यासमोर मांडलंय, आम्ही स्वतंत्र लढलो काय, महाविकास आघाडी म्हणून लढलो काय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं संख्याबळ हे या महानगरपालिकेच्या निवडणुकीतलं क्रमांक एकचं संख्याबळ असेल. आणि राजकीय जीवनामध्ये संख्याबळाच्या राजकारणामध्ये ज्याचं संख्याबळ जास्त त्यांचाच महापौर किंवा त्यांचाच मुख्यमंत्री होतो हा आजपर्यंतचा आघाड्याच्या राजकारणामधला विजय फॉर्म्युला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जे पुणेचे आमदार आहेत, त्यांनी असं जाहीर केले की पुणेची महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष खासदार गिरीश बापटांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. तर तुमचा बापटांचा यापूर्वी सामना झालाय, आता सामना कसा होईल? या ठिकाणी सर्वप्रथम तुम्ही चंद्रकांत पाटलांनी जे काही स्टेटमेंट केले त्याच्याकडे मी विजयी संकेत म्हणून पाहतो. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष जरी असले तरी या शहरातले 8 आमदारांपैकी एक आमदार आहेत. त्यांना या सगळ्या गोष्टीची पूर्वकल्पना आलेली आहे की अजितदादा हे या शहराचे पालकमंत्री आहेत, ही निवडणूक भाजप प्रचंड मोठ्या लाटेमध्ये हरणार आहे आणि भाजपचं संख्याबळ जे 100 आहे ते 85 खाली आलेलं दिसेल. आणि उद्या जो प्रदेशाध्यक्ष ज्या शहरातून आमदार म्हणून निवडून येतो त्या शहरामध्ये आपल्या पक्षाचं एवढं पानिपत झालंय याचं विश्लेषण चुकीच्या पद्धतीने होऊ नये म्हणून त्यांनी या ठिकाणी स्वतः सरेंडर होऊन या गिरीश बापटांकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे. आणि मला असं वाटतं की हा हे अपयशातून नका पळवाट काढण्याचा हा प्रकार आहे. आणि चंद्रकांत पाटलांनी एकूणच भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना संकेत दिलेले की बाबांनो या शहरामध्ये आपली सत्ता येत नसते आता, त्याच्यामुळेच निश्चित त्यांनी बळीचा बकरा करण्याकरता गिरीश बापटांकडे हे नेतृत्व सोपवलेलं आहे. आणि मला खात्री आहे की गिरीशजी बापटांनी आपली राजकीय कारकीर्द आताच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या भाजपच्या आस्थावरून स्वतःची सुद्धा राजकीय नका एकूणच कारकीर्द त्याचा त्या ठिकाणी पूर्ण विराम द्यावा अशा प्रकारची ही निवडणूक असेल हा माझा निश्चित दावा आहे. एकूण महापालिकेमध्ये 5 वर्ष भाजपची सत्ता आहे, तुम्ही महापौर असतील किंवा भाजपच्या एकूण कारभारावरती बऱ्याच वेळा सडकून टीका करताना दिसतात. एकूण 5 वर्षातला त्यांचा जो कारभार आहे, पण 4 वर्षातला म्हणून अजून 5 वर्ष पूर्ण होते, तर 4 वर्षातला एकूण कारभाराचं विश्लेषण तुम्ही थोडक्यात कसं करा? मी 25 वर्ष राजकीय जीवनामध्ये आहे, 1997 सालापासून मी राजकीय जीवनामध्ये आहे. जरी माझं वय तेव्हा 17-18 होतं तेव्हा, पण निवडणुकांमध्ये प्रचार करणे, इथं येऊन प्रेक्षक गॅलरीमध्ये लोकांची भाषणं ऐकणे, म्हणजे मोठ्या मोठ्या त्यावेळेच्या 4-4 टर्मच्या 5-5 टर्मच्या नगरसेवकांच्या भाषण ऐकणे, नाही त्यावेळेस त्यांनी निवडणुका लढवली होती. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक राजकारणाकडे बघण्याचं एक अँगल वेगळा होता. पण मी काँग्रेसचा दिमागदार काळ या शहरामध्ये पाहिला की इथं महानगरपालिकेची सत्ता, राज्यात त्यांची सत्ता, म्हणजे त्यावेळेस एकत्र काँग्रेस होतं, देशात काँग्रेसची सत्ता, म्हणून निर्णय घेण्याच्या अधिकारानं त्याच्या माध्यमातून शहर उभं राहिलेलं आम्ही पाहिलेलं आहे. त्याचबरोबर पवारसाहेब या शहराचं राज्याचं नेतृत्व करायचे. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये घोड चुका केलेली मंडळी किंवा हात दाखवून अवलक्षण केलेली मंडळी जी पाहिली असेल ती बीजेपीची मंडळी. मागची 7 वर्ष देशामध्ये भाजपची सत्ता आहे, मागची 4.25 वर्ष या ठिकाणी या शहरामध्ये भाजपची सत्ता आहे. मधल्या ह्या 4.25 वर्षातल्या 2.5 वर्ष ही भाजपची या राज्यामध्ये सत्ता होती देवेंद्रजी फडणवीसांची. असं असताना भाजपला या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा चांगला कारभार करता आला नाही, मोठे प्रकल्प देता आले नाही. मी आपल्या अनुषंगाने त्यांना सावध करू इच्छेन की या शहरामध्ये फक्त 4 प्रोजेक्ट उभे राहिलेले 2017 सालापासूनचे, पण ते त्यांचे नाही. भामासखेडचा प्रकल्प 2013 साली अजितदादांच्या शिवासी नारायण फोडून चालू झालेला, दादांनी या शहरासाठी 1960 सालानंतर पहिल्यांदा EXTRA-8 TMC पाणी जे मान्य केले तो प्रकल्प हा आमचा प्रकल्प आहे. 24/7 प्रकल्प मी महापौर असताना त्याच्यातल्या मला वाटतं 24 का 25 टाके उभे राहिले त्या, तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रकल्प आहे, यांच्या काळात पुढे तो चालू राहिला. प्रशांत जगताप महापौर असताना गदारोळ झालेला उद्घाटनावरून पुण्याच्या मेट्रोचा भूमिपूजनाचा प्रकल्प 2008 सालापासून पुणे महानगरपालिका राज्य सरकार केंद्र सरकारनी त्यांच्या कॅबिनेटनी मान्यता दिलेला हा प्रकल्प, तो भूमिपूजन सुद्धा मी महापौर असताना December 2016 झालाय. त्याच्यामुळे हे यश हे भाजपचं नाही, त्या ठिकाणी भाजपला कुठेही असं त्या पिलरवर लिहिता येणार नाही, हे आम्ही केलंय. त्याच्यामुळे वादग्रस्त पैसे खाणारा नाही का प्रकल्प 20 त्या ठिकाणी त्याच्याकडे स्मार्ट सिटीकडे उल्लेख करा जाईल, तो प्रकल्प माझ्या कार्यकाळात भूमिपूजन झालाय. पण म्हणजे आमचं एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 10 वर्ष चांगलं कामकाज केलं होतं म्हणून बालेर बालेवाडीची निवड झाली, तो प्रकल्प यांना पूर्ण करता आलेला आहे. 5वा
आमच्या काळात 24/7 म्हणजे पुणेकरांना आम्ही 24 तास पाणी देऊ, पण यांच्या काळात त्याचं नाव बदलून समान पाणी पुरवठा करणे या संदर्भातला प्रकल्प तो सुद्धा आमच्या काळातला. या सगळ्या प्रकल्प सोडला तर 6वा प्रकल्प दाखवायला यांच्याकडे नाही आहे. आणि आमच्या कार्यकाळामध्ये जेन्युइन आरएमच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा आणि त्याबरोबर आदरणीय सुप्रियताईंनी राज्यातून केंद्रातून श्री कमलनाथजी नगर विकास मंत्री असताना 2800 कोटी रुपये या शहरासाठी आणले. माझा आपल्या माध्यमातून भाजपला प्रश्न आहे, यांनी सांगावं की यांनी 500 कोटी रुपये केंद्राकडून आणले म्हणून. हा तर विषय आहेच, पण आमच्या कार्यकाळात मला वाटतं जयराम रमेश हे एक पर्यावरण मंत्री असताना जे 1000 कोटी रुपये जायकाचे दिलेले आहेत त्याचा सुद्धा ह्यांना टेंडर लावता आलं नाही का? तर कुठला कॉन्ट्रॅक्टर आम्हाला किती पर्सेंटेज देईल या वादामध्ये 1000 कोटी रुपयाचं काम सोडा पण टेंडर पण लावता आलं नाही, हे भाजपचं दुर्दैव आहे. म्हणजे आम्ही आम्हाला नशीब पण मानतो की 7 निवडणुकीमध्ये 48 आणि 12 निवडणुकीमध्ये 53-54 नगरसेवक असताना आमच्या आम्ही सत्ता ताब्यात घेत असताना 72 उद्यानं स्वातंत्र्यानंतर या शहरात उभी राहिली. आमच्या काळात ती 72 उद्यानं 186 झाली. आमच्या काळामध्ये 10 नाट्यगृह या शहरात उभी राहिली. आमच्या काळात सगळ्यात जास्त फ्लायओव्हर उभे राहिले, काँक्रीटचे रस्ते, BRT, बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या. यांच्या कार्यामुळे आपण यांनी सांगावं 1 हॉस्पिटल उभं केले, यांनी सांगावं की 10 उद्यानं नवीन या शहराला दिली, यांनी सांगावं 1 नाट्यगृह दिलं, यांनी सांगावं अप्सरा चौकातला 1 फ्लायओव्हर सोडला, 2 फ्लायओव्हर यांनी या शहरासाठी दिले. आता पुढच्या 6 महिन्यामध्ये एकूण पॅन्डेमिकच्या काळामध्ये एकूणच आताची खचलेली अर्थव्यवस्था पाहता, त्याचबरोबर पावसाळ्याचे दिवस पाहता, हे कुठल्या विश्वकर्माला या शहरात आणणार आहेत हे त्यांना आणि त्या विधात्यालाच माहिती असेल असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. अच्छा, म्हणजे एकूण भारतीय जनता पक्ष महापालिकेमध्ये अपयशी ठरला निश्चित. खूप राजकीय प्रश्न आपण विचारले, शेवटचे वैयक्तिक प्रश्न विचारतो. गेल्या वर्षी तुम्हाला पूर्ण झाला, तुम्ही कोरोनावरती मात करून तुम्ही यशस्वीपणे बरे झाला. या सगळ्या राजकारणाच्या धावपळीमध्ये वैयक्तिक जे आयुष्य असतं, काय फिटनेस असेल किंवा वाचन असेल, हे तुम्ही कसं जपता किंवा कसं सांगता? मला म्हणजे मी तर तुमच्या समोर बसल्या तरी नमूद करतो की मी 25 दिवस रुपये हॉस्पिटलमध्ये होतो. म्हणजे कोरोना, त्याच्यानंतर न्युमोनिया, ऑक्सिजन सपोर्टवर जाणे, 2 श्वास थांबून पुन्हा श्वास चालू होणे, या सगळ्या गोष्टी माझ्या मतात घडल्या. त्याच्यातून मी स्वतः त्याच्यातला पुनर्जन्म मानतो. जी गेली मंडळी ती कदाचित खूप पॅनिक झाली असतील किंवा त्यांना त्याचा विल पॉवर थोडा कमी पडला असं म्हणून केली असतील, माझ्या सुदैवाने मी असं मानतो की ईश्वराची ती देणगी आहे आणि हितचिंतकांचे आशीर्वाद म्हणून मी पुन्हा आलो. पण हे होत असताना एकूणच या सगळ्या 22-23 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये फिटनेसच्या संदर्भामध्ये खूप वेगळे संकेत मिळालेत की आता आपण आता 40 ओलांडी, आता आपण 43 वयाचे आहोत, तर आता फिटनेसच्या संदर्भात जास्त लक्ष दिलं पाहिजे. मी राखण्याचा मी निश्चित प्रयत्न करतो, पण एक नक्की आहे की या कोरोनाच्या या सगळ्या त्रासानंतर एक नवीन आयुष्य जगायला मिळतंय आणि ते नवीन आयुष्य हे निश्चित पूर्वीपेक्षा जास्त सामाजिक आणि राजकीय सेवेचं असावं, पण त्याच्यात जितका शक्य असेल तेवढा वेळ स्वतःच्या फिटनेससाठी कुटुंबासाठी देता येईल असं मी नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. येस प्रशांतजी, खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खूप राजकीय प्रश्नांना खूप जबाबदारीने आणि अगदी काय म्हणतात खूप माहितीपूर्वक उत्तरं दिली. सरकारमध्ये पुन्हा भेटूया. ऐकत राहा, वाचत राहा सरकारांना. थँक्यू व्हेरी मच.